तुम्ही पाहू शकता येथे आपला डॉल केक खूपच सुंदर बनून तयार झालेला आहे। तर तो आता आपण कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता येथे मी केक कट करून घेतलेला आहे आणि आतील भाग देखील बघू शकता किती सुंदर तयार झालेला आहे। आता हा पीस आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या केकच्या आतील लेयर्स किती छान दिसत आहेत। तर हा केक कसा बनवायचा ते आपण पाहूया। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल सारिका रेसिपी अँड लाईफस्टाईल। चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे डॉल केक। तर तो कसा बनवायचा एकदम साध्या सोप्या पद्धतीने ते आपण पाहूया। प्रथम आपण गॅसवरती एक कढाई ठेवून घेऊया। येथे मी गॅसवरती एक कढाई ठेवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक प्लेट ठेवून घेतली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता ही कढई आपल्याला प्री हीट करून घ्यायची आहे। कमी गॅस करायचा आहे आपल्याला। केकचा बॅटर तयार करण्याआधी असा मी एक केक टिन घेतला आहे। तर आपण याला तेलने ग्रीस करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला एक चमचा मैदा घेऊन याला डस्टिंग करून घ्यायचे आहे। डस्टिंग केल्यामुळे आपला केक बिलकुल चिकटत नाही। अशा पद्धतीने आपल्याला डस्टिंग करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी केक टिन रेडी केला आहे। आता आपण बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी येथे एक बाउल घेतलेला आहे। येथे मी 240 ml एवढं रेडीमेड प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचं आहे। 5 ते 6 टिपके आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालून हा बॅटर मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये एकदम थोडं पाणी घालायचं आहे, नाहीतर आपला बॅटर पातळ होऊ शकतो। आणि हा बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनने फिरवायचा आहे। आता आपण या बॅटरमध्ये 20 ml इतकं तेल ओतून घ्यायचं आहे। आता या बॅटरमध्ये मी थोडासा लिक्विड रेड फूड कलर टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेऊया। आपला हा बॅटर थोडासा घट्ट आहे, तर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। येथे आपला बॅटर तयार झालेला आहे। तर आपल्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे। आता हा आपण बॅटर ह्या टिनमध्ये टाकून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व बॅटर टाकून घ्यायचा आहे। आपला बॅटर येथे टाकून झालेला आहे। आता हा आपल्याला टिन टॅप करून घ्यायचा आहे, यामुळे आपले एअर बबल्स बिलकुल येत नाहीत। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित टिन टॅप करून घ्यायचा आहे। आता आपण हा टिन ह्या कढईमध्ये ठेवून घेऊया।
आता आपण याच्यावरती झाकण ठेवून गॅस आपल्याला 5 मिनटं एकदम हाय लेवलचा करायचा आहे। 5 मिनिटे हाय फ्लेमवरती आणि नंतर 40 मिनिटे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे। एकूण 40 ते 45 मिनिटं आपल्या या केकला बेक करण्यासाठी लागणार आहेत। केक बेक होईपर्यंत आपण याच्यासाठी लागणारी व्हिपिंग क्रीम फेटून घेऊया। येथे आपल्या केकला 45 मिनिटे पूर्ण झालेले आहेत, तर आपण एका अशा टूथपिकच्या सहाय्याने आपण केक चेक करून घेऊया। आपली टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजेच आपला केक मस्तपैकी बेक झालेला आहे। तर आपण हा केक थंड करून घेऊया। क्रीम व्हिप करण्यासाठी येथे मी हा एक मोठा बाउल घेतलेला आहे, तो फ्रीजमध्ये थंड करून घेतला आहे। तसेच येथे मी 240 ml एवढी व्हिपिंग क्रीम घेतली आहे, ती आपण एका बीटरच्या सहाय्याने फेटून घेऊया। आपल्याला येथे 5 मिनिटे लो स्पीडवरती क्रीम फेटून घ्यायची आहे आणि नंतर स्पीड वाढवून आपल्याला फेटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता येथे आपली क्रीम परफेक्ट बीट झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपली क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे। आता मी हा बाउल तुम्हाला उलटा करून दाखवते। ही क्रीम आपली खाली बिलकुल पडत नाही, आपली क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे। आता ही आपण 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। आता आपण येथे आपला केक थंड झालेला आहे, तर आपण हा टीनमधून काढून घेऊया। ह्या केकने पूर्ण आपले साईड सोडलेली आहे। आता आपण हा चाकूच्या मदतीने थोडासा ढिल्ला करून काढून घेऊया। आता आपण ह्या केकचा लेयर कट करून घेऊया। एका चाकूच्या मदतीने आपल्याला ह्याला खाचा पाडून घ्यायच्या आहेत आणि ह्याचा लेयर आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चाकूने याला खाचा पाडून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला येथे अशा प्रकारचा एक दोरा घ्यायचा आहे आणि दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला हे लेयर काढून घ्यायचे आहेत। हा धागा आपण लेयरवरती व्यवस्थित धरायचा आहे आणि एक हात वरती धरून आपल्याला धागा थोडा थोडा ओढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपली एक लेयर येथे कट झालेली आहे। खूप मस्त असा स्पॉन्ज याला निर्माण झालेला आहे। आता आपण दुसरी लेयर कट करून घेऊया। आता दुसऱ्या लेयरलाही आपल्याला येथे चाकूने खाचा पाडून घ्यायचा आहेत।
आता तशाच पद्धतीने आपल्याला येथे दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला ही लेयर काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली दुसरी लेयर येथे व्यवस्थित निघलेली आहे। येथे आपल्या केकच्या तीनही लेयर कट करून झालेल्या आहेत। तर येथे मी एक अशी केक शीट घेतलेली आहे। येथे आपण केक शीटला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घेऊया, म्हणजे आपला केक जागचा हलणार नाही। आता आपण केकची एक लेयर ठेवून घेऊया, एकदम मध्यभागी अशी ठेवून घ्यायची आहे। आता आपण याला शुगर सिरपने सोक करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचे आहे। सोक करून घेतल्यानंतर आपल्याला व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे। एका स्पॅच्युलेच्या सहाय्याने आपल्याला ही क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे। टर्न टेबल गोल फिरवत फिरवत आपल्याला क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता मी आणखी थोडीशी क्रीम याच्यावरती लावून घेत आहे। आता ही आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता येथे मी थोडासा स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेत आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। स्ट्रॉबेरी क्रश लावल्यानंतर आपल्याला सर्वात वरची लेयर मध्यभागी ठेवून घ्यायची आहे। वरची लेयर ही आपली थोडीशी फुगीर असते, त्याच्यामुळे आपल्याला ही मध्यभागी अशी ठेवून घ्यायची आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला येथे शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावरती व्हिपिंग क्रीम टाकून घेऊया। आता आपण ही व्हिपिंग क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला टर्न टेबल फिरवत ही क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता आपण याच्यावरती देखील स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेऊया आणि तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। आता येथे आपल्याला सर्वात खालची लेयर वरती ठेवून घ्यायची आहे आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे। आता ह्या वरच्या लेयरला देखील आपण शुगर सिरपने सोक करून घेऊया। आता यावरती आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश लावायचा नाही, डायरेक्ट व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे।
अशा पद्धति ने अपने ही क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता आपण याला साइडनी क्रीम लावून घेऊया। एकदम हळूवारपणे आपल्याला साइडनी क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला टर्न टेबल फिरवत फिरवत क्रीम लावून घ्यायची आहे। आता मी थोडीशी आणखी क्रीम घेऊन ह्याला व्यवस्थित लावून घेणार आहे। येथे आपली क्रीम साइडने लावून झालेली आहे। आता ही आपली वरची जी क्रीम आहे ती आपल्याला अशा प्रकारे वरती करून घ्यायची आहे आणि प्लेन करून घ्यायचं आहे। आता आपण एका स्क्रॅपरच्या सहाय्याने साइडून केक आपला व्यवस्थित करून घेऊया। एकदम हलक्या हाताने आपल्याला स्क्रॅपरने क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे। येथे आपला केक तयार झालेला आहे। तर आता आपण राहिलेल्या व्हिपिंग क्रीममध्ये रेड जेल कलर टाकून घेऊया। आता आपण कलर मिक्स करून घेऊया। आता येथे मी कलर मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण ही क्रीम एका पाइपिंग बॅगमध्ये भरून फुलं तयार करून घेऊया। अशा पद्धतीने एका पाइपिंग बॅगमध्ये आपल्याला ही क्रीम भरून घ्यायची आहे। येथे मी अशा प्रकारची एक डॉल घेतलेली आहे, ती आता आपण येथे मध्यभागी लावून आता येथे मध्यभागी आपल्याला ही डॉल लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला आहे येलो कलरची छोटी छोटी फुलं काढून घ्यायची आहेत। आता आपण येथे एक लाइनिंग तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला येथे एक लाईन पाडून घ्यायची आहे। आता आपला वरचा भाग कवर झालेला आहे। तर आता आपण ह्या फुलांमध्ये थोडेसे येलो कलरचे टिपके काढून घेऊया। आता आपल्याला येथे या फुलांच्या मध्यभागी आपल्याला येलो कलरची फुलं छोटी छोटी काढून घ्यायची आहेत।
आता आपण साइडचे कवर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे कवर अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. सर्व फुले व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. येथे आपले सर्व फुलं काढून तयार झालेले आहेत. आता आपण हिला कानातले काढून आपल्याला या साईडने देखील व्यवस्थित फुलं काढून घ्यायची आहेत. येथे आपण आता आपण येलो मध्यभागी कानातले काढून घेऊया. आता आपण हिला गळ्यातलं नेकलेस काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला गोल फुले काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हिचं गळ्यातलं देखील येथे तयार झालेलं आहे. या साईडने देखील आता येते आपण अशीच फुलं आपल्याला काढून ब्रेसलेट तयार करून घेऊया. आता येथे ब्रेसलेट तयार करून झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या हाताचं देखील अशा पद्धतीने काढून घेऊया. आता येथे आपण अंगठी तयार करून फुले काढून घेऊया. आता येथे आपण एका टूथपिकच्या साहाय्याने येथे मी पिंक कलर घेतलेला आहे तर तो आपण येथे गळ्यातल्याच्या मध्ये लावून घेऊया. आता आपला येथे आता आपण खाली जशी काढली तशीच वरून देखील बॉर्डर काढून घेऊया. आता आपण थोडा येलो कलर घेऊन आता येथे साईडने देखील थोडेसे डॉट डॉट देऊन घेऊया. दोन्ही फुलांच्या मध्ये आपल्याला असे डॉट काढून घ्यायचे आहेत. आता येथे वरून देखील आपली बॉर्डर काढून झालेली आहे. येथे आपला डॉल केक बनवून तयार झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा डॉल केक तर कमेंट करून सांगा. तसेच केकचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. येथे मी आता एका पाइपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीममध्ये येलो कलर टाकून भरून घेतलेला आहे. तर आता आपण येथील वरची डिझाईन बनवून घेऊया.